नमस्कार, आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। भाजपला आणखीन एक धक्का, माजी आमदार राष्ट्रवादीत करणार प्रवेश। चला तर पाहूया सविस्तर बातमीपत्र। भारतीय जनता पक्षाचे परभणीचे नेते माजी आमदार विजय घवाणे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत घवाणे यांचा मुंबईत हा पक्षप्रवेश होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या उपस्थितीत घवाणे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत। मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात येत्या गुरुवारी हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडणार आहे। गेल्या 20 वर्षापासून घवाणे हे भारतीय जनता पक्षात निष्ठावंत म्हणून काम करत होते, मात्र गेल्या काही वर्षापासून ते पक्षावर नाराज होते। निष्ठावंत कार्यकर्त्यांवर भाजपामध्ये अन्याय होत असल्याचा आरोप घवाणे यांनी भाजपला रामराम करण्यापूर्वीच केला आहे। भाजपात आपली अवहेलना होत असल्याची खंत घवाणे यांना व्यक्त केली होती, त्यातूनच त्यांनी भाजपाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा जाहीर केला आहे। भारतीय जनता पक्षाचे कार्यक्रम, पक्षीय बैठका, राजकीय घडामोडीपासून विजय घवाणे हे गेल्या काही दिवसापासून दूरच होते, त्यामुळे नाराज घवाणे हे भाजप सोडतील अशी ही चर्चा रंगली होती। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार फैजिया खान यांनी पडद्याआडून हालचाली केल्या आणि घवाणे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे। घवाणे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे परभणी जिल्ह्याच्या पक्षाची ताकद वाढणार आहे। अशाच नवनवीन घडामोडींसाठी आत्ताच आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।